माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय विजय दादा, निर्णय काय घ्यायचा या संदर्भामधल्या आयोजित केलेल्या बैठकीच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातून आणि महाराष्ट्रातून या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबावरती प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले, विविध संस्थांचे पदाधिकारी, विविध दैनिकांचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, या सर्वांचे या ठिकाणी मी मोहिते पाटील परिवाराच्या वतीने पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. शिवरत्न बंगल्यावरची आजची गर्दी बघितल्यानंतर विजयदादांनी गेल्या 70-75 वर्षाच्या काळामध्ये विजयसिंह मोहिते पाटलांच्या सात बाऱ्याच्या उतार्यावरती जमिनीपेक्षा माणसांच्या नोंदींची संख्या जास्त आहे याचं प्रत्यंतर आज या ठिकाणी गर्दी करून आल्यानंतर येत आहे. मला आठवत 1999 कार्यक्रमाची मीटिंगची हीच वेळ होती. 1999 राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाली. पवार साहेबांनी सोनिया गांधीजींच्या विरोधामध्ये विदेशीचा मुद्दा उपस्थित केला, नेतृत्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि काँग्रेसमधून बाहेर पडले पवार साहेब. आणि मग विजयदादांनी मोहिते पाटील परिवारानं काय निर्णय घ्यायचा अशा पद्धतीचा विचार ज्या वेळेला आला त्यावेळेला या शिवरत्न बंगल्यावरती सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांच्या समाधीच्या शेजारी अशाच स्वरूपाच्या मीटिंगचं आयोजन केलेलं होतं. आणि बऱ्याच जणांचा विरोध असताना देखील आदरणीय मोठ्या दादांनी निर्णय घेतला, मोहिते पाटील कुटुंबाला निर्णय घेतला की आपण पवार साहेबांच्या पाठीमागे भक्कमपणाने ताकद उभी करायची, तशा पद्धतीचा निर्णय झाला आणि विजयदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. गुलाम नबी आझाद आणि शिवाजीराव निलंगेकर ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते मंडळी त्यावेळेला विजयदादांना विनंती करत होते की दादा तुम्ही काँग्रेस सोडू नका, तुम्हाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद देण्याची जबाबदारी आमची आहे. पण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद बाजूला सारून विजयदादांनी पवार साहेबांच्या पाठीमागे खंबीर ताकद उभा करण्याची भूमिका 1999 त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला घेतलेली होती. विजयदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले, अनेक खात्याची मंत्री, अनेक खात्याची जबाबदारी त्यांनी सांभाळली, महाराष्ट्राचे मंत्रीपद अनेक त्यांनी सांभाळली, त्या प्रत्येक खात्याला न्याय देण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालं. 2009 माढा लोकसभा पुनर्रचना झाली, त्याच्याबरोबर पंढरपूर लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता. 2009 माढा लोकसभा मतदारसंघाची पुनर्रचना झाली. शरद पवारांनी उभा राहायचा विचार केला, दादांनी पवार साहेबांच्या उमेदवारीचं स्वागत केलं आणि दादांनी त्यांचा प्रचार केला आणि चांगलं मताधिक्य देऊन त्यांना खासदार केलं. त्याच्यानंतर 2014 शेतकरी संघटनेची लाट या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये होती, संपूर्ण देशामध्ये मोदींची लाट होती अशा या वादळामध्ये सुद्धा शरद पवार साहेबांनी सांगितलं की मी आता लोकसभा निवडणूक लढवणार नाही. विजयदादांना त्या ठिकाणी उभा करण्यात आलं आणि या मोदी लाटेमध्ये सुद्धा विजयदादांनी माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचा गड राखण्यामध्ये यश मिळवलं, त्याच्यामध्ये माळशिरस तालुक्याचं फार मोठं योगदान आहे. आणि आज ज्याला 2019 लोकसभेच्या निवडणुकीला आपण सामोरे जात असताना आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असावा हा प्रश्न ज्याला आला त्याला प्रत्येकाच्या तोंडातून एकच नाव येत होतं, फक्त विजयदादांचं नाव येत होतं. पण असं असताना सुद्धा अनेकांना या मतदारसंघामध्ये फिरायला लावलं, विजयदादांचं नाव पाठीमागे कसं पडेल अशा पद्धतीची भूमिका पवार साहेबांनी घेतली. सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये जेवढे वाद होते तेवढे वाद या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये राजे साहेब नव्हते. असं असताना सुद्धा पण तिथले वाद मिटवण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला, पण इथला वाद मिटवण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी केला नाही. आणि कुठल्या मुद्द्याभोवती आपल्या मोहितदारांना डावलं जातं याचा विचार करण्याची वेळ आपल्या समोर आलेली आहे. पवार साहेबांनी स्वतः उभा राहण्याचा निर्णय घेतला माढा लोकसभा मतदारसंघातून,
सांगितलं कुणी काही बोलायचं नाही. मी स्वतः शरद पवार साहेबांना या ठिकाणी उभा राहायला सांगितलंय. त्यांचं सगळ्यांनी काम करायचं आहे. प्रचाराची सुरुवात दादासाहेबांनी केलेली होती आणि जिथं जाय तिथं पवार साहेबांना चांगल्या मताधिक्या निवडून द्यायची भूमिका दादा मांडत होते. एवढंच नव्हे, करमाळ्याला शिवसेनेचे आमदार त्या कार्यक्रमाला गेले. नारायण पाटलांना सांगितलं की शरद पवारांना तुम्हाला या ठिकाणी लीड द्यायचं आहे. मनापासून दादानी प्रयत्न केलेला होता आणि काही काळ गेल्यानंतर पवार साहेबांनी माढा लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली. का घेतली याच उत्तर तुमच्या जवळ आहे. माढा लोकसभा मतदारसंघात तुम्ही माघार घेतली आणि माघार घेतल्यानंतर पत्रकार परिषदामध्ये सातारचे उमेदवार तुम्ही जाहीर करता, कोल्हापूरचे उमेदवार त्या ठिकाणी तुम्ही जाहीर करता, पण माढ्याची ठिकाणी विजेदारांचं नाव घेताना तुम्ही नाव घेत नाही. आणि ज्याला कालावधी जातो आणि विजेदादांच्याकडे ज्याला विचारणा केली जाते त्याला तुम्ही रणजितदादांचं नाव ज्याला मोठेदादा पुढे करतात त्याला रणजितसिंह मोहिते पाटलांच्या नावाला विरोध केला जातो. कशासाठी विरोध करता तुम्ही? राष्ट्रवादी काँग्रेसची निर्मिती झाल्यानंतर पायाला भिंगरी बांधून चांद्यापासून त्या बांध्यापर्यंत रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जबाबदारी पार पाडत होते. महाराष्ट्रातल्या तमाम तरुण युवकांची ताकद शरद पवारांच्या पाठीमाग उभे करण्याचं काम रणजितसिंह मोहिते पाटलांनी केलं. खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेमध्ये रणजितसिंह मोहिते पाटलांचं फार मोठं योगदान असताना त्यांना उमेदवारी देताना आपण विरोध करता याचं उत्तर आम्हाला मिळत नाही. कुठल्या प्रकारचा परमार्थ मावळमध्ये तुम्ही केलता म्हणून तुमच्या नातवाला त्या ठिकाणी तुम्ही उमेदवारी देता आणि आमच्या रणजितसिंह मोहिते पाटलांना आपण उमेदवारी देत नाही? हा प्रश्न या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलो. जिल्हा परिषदेच्या इलेक्शन मध्ये झालेला अपमान असू द्या, अशा अनेक अपमानास्पद घटना आपण या ठिकाणी मोहिते पाटील कुटुंबाने आपण कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी पोहोचवलेले आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे या ठिकाणी जमलेल्या जनतेच्या वतीनं की दादा आता अपमान सहन करण्याचं पाप झालं, आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे. काहीही होऊ द्या, येईल त्या प्रसंगाला सामोरं जाण्याची ताकद आणि हिंमत आपल्या मनगटामध्ये आहे आणि तो निर्णय आपण या ठिकाणी घ्यावा अशी विनंती मी या ठिकाणी रणजित दादांना करणार आहे की दादा तुम्ही पायाला भिंगरी बांधून फिरा की तुमच्या पाठीमाग आहे. येणारा भविष्य काळ आपला उज्ज्वल आहे आणि त्यासाठी विचार करण्याची यासाठी आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. या लोकांच्या मनामध्ये या ठिकाणी जमलेल्या लोकांच्या मनामध्ये जी भावना आहे त्या भावनेला अनुसरून आपण या ठिकाणी निर्णय घ्या अशी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आणू. यानंतर माझे उपसभापती गणपतराव वाघमडकर त्या हरिभाऊ निर्णय काय घ्यायचा होते दादा? सर्व इकडे माग बसलेल्या कार्यकर्त्यांना विनंती थोडं सहन करायला लागेल. ह्यांनी आपल्याला सगळ्यांनी साथ दिली गेले 15 दिवस, लक्षात ठेवा. मीडियाने आपल्याला साथ दिलेली आहे, थोडा वेळ सहन करा. आदेशाचं पालन केलं पाहिजे म्हणून फक्त दादांचंच नाव घेतो. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आपणा सर्वांचे हृदय सम्राट आदरणीय मोठे दादा, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित महिला आणि जिल्ह्यातून तालुक्यातून आलेले राज्यातून आलेले आमचे सर्व बांधव
पत्रकार मित्र, आज या ठिकाणी निर्णय घेण्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं आहे. 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली, त्यावेळचा निर्णय सुद्धा आपल्यावरती झाला होता. 15 दिवस शरद पवारांना आपली वाट पाहावी लागली आणि वाट पाहून 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 नंतर दादांनी ज्या वेळेला निर्णय घोषित केला त्यावेळेला राष्ट्रवादीची स्थापना झाली आणि कामाला सुरुवात झाली. आज 19 वर्ष झालं राष्ट्रवादीला 19वा वर्धापन साजरा केला गेला. आता राष्ट्रवादी सुद्धा म्हणायची लाज वाटायला लागलेली आहे. 18 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर लेकरू मोठं झालं की आई वडिलाला लाथा मारत, तसं राष्ट्रवादी 19 वर्षाची झाली म्हणून ती लाथा मारायला लागली. आज आपल्याला आता वेळ घेण्याची वेळ आलेली आहे. आपण सर्वांनी या ठिकाणी वेळ आली म्हणून उपस्थित झालो आणि या ठिकाणी निर्णय करायचा आहे. बारामतीकरांना जर वाटत असेल मोहिते पाटील अंतुफलतोय तर असं समजायचं काय कारण नाही. मोहिते पाटील काय आहेत हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे आणि त्याबरोबर तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. मोहिते पाटलाला तालुक्यामध्ये दादा म्हणत असतील, जिल्ह्यामध्ये मोहिते पाटील म्हणत असतील, राज्यामध्ये सुद्धा मोहिते पाटील म्हणत असतील, पण खरं जर म्हटलं तर दादा अकलूज करत आहेत. आणि अकलूजकर का म्हणायचं तर दादांना समोरच्याची अक्कल लूज कशी करायची ह्याची चांगली जाणीव आहे. आणि म्हणून दादा आता तुम्ही समोरच्याची अक्कल कशी लूज करायची हे ठरवा आणि आमच्या पाठीवर थाप मारा, आम्ही सगळ्यांच्या पुढे तुमच्या जाणार आहे. जास्त बोलणार नाही कारण सांगितलं गेलंय जास्त बोलायचं नाही. बाळादादा गेले 10 वर्ष मी पाहतोय हिरमुसल्या चेहऱ्याने दादांचं काम चाललं होत. आज पाहिलं दादांकडं तर चेहऱ्यावरती एवढी प्रसन्नता आली. दादा तुम्ही आमच्या सगळ्यांच्या पाठीमागं खंबीरपणानं असल्यामुळं समोरच्याचा कसा भुगा होतोय ते पहा. आणि तुमची ताकद जर सगळ्यांच्या पाठीमागं असेल तर आम्हाला कसली सुद्धा अडचण येणार नाही. ज्या वेळेला मोठे दादा पंढरपूर मध्ये उभे राहिले त्यावेळेला प्रचार सभेमध्ये अजित दादा प्रचारासाठी आले होते. तिथं प्रचारासाठी आल्यानंतर दादांच भाषण चालू होत अजित दादांच. आमच्या
सगळ्यांनी तुमच्या बरोबर सगळ्यांनी करायचा आणि एकदा साहेबांना दाखवून द्यायचं त्या त्या साहेबांना की अकलुजकर काय आहेत आणि अकलुजकरांची ताकद किती आहे. एवढं फक्त दाखवून देण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे, त्या पद्धतीने दाखवावं एवढंच या ठिकाणी बोलतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. संयोजकाचा आभार मानतो आणि थांबतो. जय जय महाराज. खूप कार्यकर्ते बोलणार आहे त्यामुळं वेळेचं भान राखून सगळ्या कार्यकर्त्यांनी बोलायचं आहे.